तरुणपणात अपंगत्व येऊनही जिद्दीच्या जोरावर यश मिळवता येतं हे दाखवून दिलंय मनोहर शिंदे यांनी. धुळ्याच्या रानवळामधले मनोहर यांनी दुष्काळावर मात करत लाखो रुपयांचं काकडीचं उत्पन्न घेतलंय. एक हात नसतानाही मनोहर ज्या जिद्दीनं शेती करतायत ती जिद्द आत्महत्येचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना विचार करायला भाग पाडणारी आहे. धुळे शहरातल्या मोहाडी उपनगरात राहणाऱ्या मनोहर शिंदे या तरुण शेतकऱ्याच्या शेतीलगतचा रानमाळा शिवारात आहे. मनोहर सोबत नशिबानं मोठी थट्टा केली. एका अपघातात त्याला उजवा हात कायमचा गमवावा लागला, पण त्याच्या कुटुंबानं त्याला धीर दिला. त्याच जोरावर मनोहर शेतीत भरघोस उत्पन्न घेतोय. मनोहरनं आपल्याकडे असलेल्या थोड्या पाण्यात 2 एकर क्षेत्रावर काकडीची लागवड केली. मल्चिंग पेपरवर काकडी लावल्यानं त्याला पाणी आणि कीटकनाशकं कमी लागली. इतकंच नव्हे तर त्यानं 2 वेगवेगळ्या प्रकारची काकडी लागवड केली, जेणेकरून कुठल्याही एका काकडीला चांगला भाव मिळाला तर दुसऱ्याचा तोटा भरून निघेल. मात्र सुदैवानं मनोहरच्या सकारात्मक प्रयत्नांमुळे त्याला 2 एकर क्षेत्रात लाखो रुपयांचं उत्पन्न झालं. या वर्षी मी शेतीमध्ये पहिल्यांदाच माझ्या शेतामध्ये मल्चिंग पेपरद्वारे 1 एकरमध्ये पांढरी काकडी खिरे लावलेले आहे. खिरे लावल्यामुळे मला चांगलं लक्ष दिल्यामुळे आणि चांगल्या तांत्रिकचा वापर केल्यामुळे मला चांगले उत्पन्न घडत आहे खिऱ्यामध्ये. एकरी 19 ते 20 हजारांचा खर्च करून मनोहरनं 1.5 लाखांची काकडी उत्पादित केली आहे. आधुनिक शेतीच्या मदतीनं मनोहर आपली शेती फुलवतोय. मला तरी एकरी काकडीसाठी काकडी पिकासाठी एकरी लागलेला खर्च 19,000 साधारणतः लागलेला आहे. आणि हे काकडी हे पीक 1.5 महिन्याचं आहे, तरी 1.5 महिन्यामध्ये साधारणतः मला 1.5 लाखाच्या आसपास उत्पन्न निघेल याची मला खात्री आहे. 2 वर्षांपूर्वी अपघातात हात गमावूनही मनोहरनं नकारात्मक विचार केला नाही. त्याला कुटुंबियांचीही साथ लाभली. मनोहरचा जगण्याचा हा संघर्ष आणि त्यातून मिळालेलं यश इतर हिंमत खचलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच बळ देणारा आहे. प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.